नमस्कार मित्रो, बिटटेक राठोड एजन्सी या चॅनलवर मी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रो, आजचा आपला टॉपिक राहील की जमीन कोरडी ठेवण्याचे फायदे काय. मित्रो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला फायदा आपण बघू शकतो की तणाची वाढ कमी होते. दुसरा फायदा, मशागतीची कामे सोपी होतात. जमिनीची धूप कमी होते आणि मजुरीत बचत होते आणि कील रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, जी रोगराई पडत नाही. तर कशाप्रकारे आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मित्रो, आपण हा व्हिडिओ बघू शकतो जे की कलिंगडचा प्लॉट आहे, जे आपण खरबूज म्हणतो. त्या प्लॉटमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की ह्या शेतामध्ये कुठंच तुम्हाला गवत दिसणार नाही आणि पाणी ठिबकच्या लाईनमध्येच पाणी सोडलेलं आहे, त्यामुळं इतर ठिकाणी तुम्हाला गवत वगैरे दिसणार नाही. गवत न दिसल्यामुळे आपल्याला मजुरीमध्ये जी बचत होती ती होतीच. त्या व्यतिरिक्त जे आपल्याला इतर खतं औषध लागणार आहे ते पण कमी प्रमाणात लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मशागतीमध्ये पण बचत होती. आणि चौथी गोष्ट अशी आहे की जे आपण म्हणतो की कीड रोग वगैरे पडत नाही, तर ते पण ह्या सिस्टीममध्ये पडत नाही. याचं एकमेव कारण असं आहे की इतर ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात पसरलं जात नाही आणि पाणी न पसरल्यामुळं त्या ठिकाणी गवत उगत नाही. आणि बरेच रोग जे ना पाण्याच्या आर्द्रतेमुळे रोग निर्माण होतात आणि ते रोग जाऊन त्याच आपले जे मुख्य पीक आहे त्या पिकावर जाऊन पडतात आणि रोगाची सुरुवात होती. असे जसं तुम्हाला मी सांगितलं की तणाची वाढ कमी होते, मशागतीचे कामे सोपं होतात, किडे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, जमिनीची धूप पण कमी होते आणि मजुरीमध्ये पण बचत होते. असे 5 प्रकारचे फायदे जमीन कोरडी ठेवण्यामुळे आपल्याला होतात. जमिनीला आपण जेव्हा पाणी देतो ते फक्त पाणी पिकासाठी आपण द्यायचं आहे, हे गोष्टी आपण लक्षात ठेवून आणि ते पाणी देणं गरजेचं आहे. तर धन्यवाद मित्रो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.